सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया. सुरुवातीला बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची. पंतप्रधान आज केदारनाथ धामला दाखल झालेत. या दौऱ्यात आदि शंकराचार्यांच्या समाधीसहित अनेक प्रमुख योजनांचं आणि कामांचं ते उद्घाटन आणि शिलान्यास करणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी कार्यान्वित योजनांच्या कामाची पाहणी करणार आहेत. दिवाळीच्या निमित्तानं केदारनाथ मंदिरामध्ये 8 क्विंटल फुलांची सजावट करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात पूजा करतील. त्यानंतर श्री आदि शंकराचार्य समाधीचं उद्घाटन आणि आदि शंकराचार्यांच्या मूर्तींचं अनावरण करतील. 2013 साली आलेल्या महाप्रलयात ही समाधी उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ही समाधी उभारण्यात आली आहे. या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी एका जनसभेलाही संबोधित करणार आहेत. वाढत्या थंडीमुळे निर्धारित वेळेनुसार उद्या केदारनाथ धामचे दरवाजे बंद होणार आहेत. राज्यात सर्वत्रच दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यंदा बारामती येथे दिवाळी पाडव्यादिवशी कार्यक्रमांना भेट देत आहेत. दरवर्षी पवार कुटुंबीय एकत्र जमून दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतात. याही वर्षी पवार कुटुंबीय आपल्या बारामतीतल्या काटेवाडी इथल्या निवासस्थानी दिवाळी सण साजरा करतील. सध्या ते कार्यकर्त्यांना भेटतायत. दिवाळीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात आणि कार्यकर्त्यांनाही शुभेच्छा देत आहेत. कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या वर्षी दिवाळीच्या या सगळ्याच भेटींवरही थोडेसे निर्बंध होते. मात्र यावर्षी कार्यकर्ते शरद पवारांना भेटू शकतायत. या सोहळ्यामध्ये दरवर्षी काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते भेट देत असतात. मात्र यंदा हे ठिकाण बदलण्यात आलंय. दिवाळी पाडव्याला शरद पवार आणि कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत राज्यभरात मोठ्या संख्येनं पवार समर्थक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येत असतात. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत. त्या सुद्धा या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतायत. राज्यभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यंदा बारामती येथे पाडव्यादिवशी कार्यकर्त्यांना भेट देत आहेत. बारामतीला दर पाडव्याला होणारा हा आनंद सोहळा यंदा पार पडतोय. मात्र त्याचं ठिकाण यंदा बदलण्यात आलेलं आहे. यंदा गोविंद बागऐवजी लगतच्या आप्पासाहेब पवार ऑडिटोरियममध्ये शुभेच्छुकांच्या भेटी पवार कुटुंबियांकडून घेण्यात येत आहेत. दिवाळी पाडव्याला शरद पवार आणि कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी बारामती येथे राज्यभरातून मोठ्या संख्येनं पवार समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमतात. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळेला शरद पवारांसोबत उपस्थित आहेत. त्याही या सगळ्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतायत आणि या कार्यकर्त्यांना शुभेच्छा सुद्धा देत आहेत. यावर्षी गोविंद बागेत ही भेट न घेता स्थळ बदलून कार्यकर्त्यांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे भेटतायत. सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि तसाच उत्साह बारामतीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत दाखल झालेत.
तर आज केदारनाथ इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध योजनांचा लोकार्पण आज ते करणार आहेत, त्याचबरोबर केदारनाथांची पूजाही ते आज करतील। तर राज्यभरात आपण पाहतोय विविध सांगीतिक मैफिलींचं आयोजन करण्यात आलंय। पार्ल्यामध्ये प्रसिद्ध संगीतकार गायक श्रीधर फडके यांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलंय। विविध कार्यक्रम राज्यभरामध्ये होत आहेत आणि प्रथेप्रमाणे यंदाही शरद पवार कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी बारामतीत आलेले आहेत। कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत, शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत। याचविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी सध्या उपस्थित आहेत आपल्यासोबत। अश्विनी, आज गोविंद बागेत हा कार्यक्रम न होता या कार्यक्रमाचं स्थळ बदलण्यात आलंय, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। नक्कीच भूषण, अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आज आपल्याला या बारामतीमध्ये पाहायला मिळत आहे। खरं तर दरवर्षी गोविंद बागेमध्ये म्हणजे पवारांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम असतो, पण कोरोनाचा संसर्ग अजूनही कायम आहे आणि पवारसाहेबांना भेटायला येणाऱ्यांची संख्या खूप मोठी मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग त्या ठिकाणी राखलं जाणार नाही याची पवार कुटुंबियांना होती आणि त्यामुळे ती स्थळ बदलण्यात आलेलं आहे। आता जर आपण बघितलं तर शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटतायत आणि रोहित आमदार रोहित पवार सुद्धा या ठिकाणी आहेत। पण सगळ्यांना खरं तर प्रतीक्षा त्याचबरोबर अजित पवारांची आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची। अजित पवार अजून या ठिकाणी आलेले नाहीयेत, पण बाकीचे सगळे कार्यकर्ते आहेत खूप दूरवरच्या ठिकाणावरनं ते या ठिकाणी आलेले आहेत आणि शुभेच्छा पवारांना दिल्या जात आहेत, त्याचबरोबर आवर्जून जातीनं चौकशी शरद पवार या सगळ्यांची करतायत। अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। धन्यवाद अश्विनी या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सध्या शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे या ठिकाणी कार्यकर्त्यांना भेटतायत, त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतायत आणि आता काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवार देखील इथे उपस्थित होणार आहेत। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते बारामतीत दाखल झालेत, त्यामुळे दरवर्षी शरद पवारांच्या निवासस्थानी होणारा हा कार्यक्रम यावर्षी कोरोना नियमांचं पालन करता यावं यासाठी त्याचं स्थळ बदलून बाजूच्या एका ऑडिटोरियम मध्ये आयोजित करण्यात आलाय। इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, पाहत रहा।